2016 मध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, जो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह स्टेटमेंट्स, कंपाऊंड स्टेटमेंट आणि ट्रूथ टेबल याच्याशी रिलेटेड आपण जो पॉईंट घेतो आहे, टॉपिक घेतो आहे, त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. 2016 विचारलेला. पी स्टेटमेंट दिलेलं आहे, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे, एव्हरी रोम्बस इज अ काईट. आणि काय विचारलं आहे, तर पी इम्प्लॉईज क्यू आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू, किंवा पी कंडिशनल क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यू विचारलेले आहेत. हे ट्रूथ व्हॅल्यू काय दिलेले आहेत, का टी एफच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला पी इम्प्लॉईज क्यू आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायसाठी पी आणि क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यू माहीत पाहिजेत. म्हणजेच पी स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे अगोदर माहीत पाहिजे. त्यासाठी काय करूया आपण, स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, काईटसाठी थोडंसं जॉमेट्रीमध्ये जाऊया. आपल्याला माहिती आहे हा स्क्वेअर आहे आणि हा आहे रेक्टँगल. दोन्हीच्या जिओमेट्रीमधले प्रॉपर्टीज माहिती आहेत, तरी शॉर्टमध्ये बघूया. ऑल साईड्स आर इक्वल आणि एव्हरी अँगल इज अ 90 degree राईट अँगल, हे स्क्वेअरची प्रॉपर्टी आहे. रेक्टँगलची प्रॉपर्टी पण, एव्हरी अँगल इज राईट अँगल पण ऑल साईड्स आर इक्वल नाही आहे, तर अपोजिट साईड्स आर इक्वल अँड पॅरलल. अपोजिट साईड्स आर इक्वल अँड पॅरलल अशी रेक्टँगलची प्रॉपर्टी. इथे अपोजिट साईड्स आर इक्वल असतातच, पॅरलल पण असतातच, पण ऑल साईड्स आर इक्वल पण असतात. तर प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर असू शकत नाही, प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतो, कारण प्रत्येक स्क्वेअरमध्ये अपोजिट साईड जे असतात इक्वल असतात आणि पॅरलल असतात आणि ऑल अँगल्स आर 90 degree. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू, हे स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. त्यानंतर आपण रोम्बस आणि काईट ह्याच्यामध्ये काय प्रकार आहे, फरक आहे बघूया. ऑल साईड्स आर इक्वल आणि महत्त्वाची प्रॉपर्टी, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. याला काय म्हणतो, रोम्बस आणि डायगोनल परपेंडिक्युलर तर आहेतच, पण ॲडजसंट साईड काय आहेत, तिथे इक्वल आहेत. ॲडजसंट साईड इक्वल आहेत आणि डायगोनल्स परपेंडिक्युलर आहेत. याला काय म्हणतो आपण, काईट, म्हणजेच पतंग म्हणतो आपण. काईट आहे का, ॲडजसंट साईड इक्वल आहेत आणि डायगोनल परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे एव्हरी रोम्बस इज अ काईट म्हणू शकता. पण हे काईट आहे ती रोम्बस असू शकत नाही, कारण रोम्बससाठी सगळ्या साईड्स काय पाहिजेत, इक्वल पाहिजेत. म्हणजे एव्हरी रोम्बस इज अ काईट, म्हणजे एव्हरी रोम्बस इज अ काईट हे ट्रू स्टेटमेंट आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार आपण, टी लिहिणार. आणि मग ॲक्च्युअल सोल्युशनकडे येऊया. त्यांनी ट्रूथ व्हॅल्यू कोणाची विचारली आहे, पी इम्प्लॉईज क्यू आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आपण पहिला ऑप्शन पी इम्प्लॉईज क्यू सॉल्व करूया. पी इम्प्लॉईज क्यू सॉल्व करताना पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, क्यूची पण ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, म्हणजेच टी इम्प्लॉईज टी. आणि आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशनचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्या, टी इम्प्लॉईज एफ असेल तर रिझल्ट काय येतो, एफ येतो. बाकी सगळ्या केसमध्ये इम्प्लिकेशनचा रिझल्ट ट्रू येतो, म्हणजे टी एफ असतं तर एफ एल असतं. बाकी सगळ्या केसमध्ये टी टी असेल, एफ टी असेल, एफ एफ असेल, तरीसुद्धा रिझल्ट काय येणार आहे, टी येणार आहे. म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट काय मिळालं, ट्रू मिळालं. त्यानंतर सेकंड त्यांनी दिलेलं आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पीची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे,
ट्रू आहे क्यूचं, क्यूची पण ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. आणि डबल इम्प्लिकेशनचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्या? तर टी डबल इम्प्लिकेशन टी असेल किंवा एफ डबल इम्प्लिकेशन एफ असेल. म्हणजे दोन्ही जर रिझल्ट सेम असतील, टी टी किंवा एफ एफ, तर रिझल्ट काय येतो? याचा ट्रू येतो, अदरवाईज फॉल्स येतो. म्हणजेच दोन्ही टी असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तरी ट्रू येणार आहे. म्हणजे डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट आला इथे ट्रू आला, म्हणजेच पी डबल इम्प्लिकेशन क्यू टी आला. म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट आहे? डी ऑप्शन करेक्ट आहे.